आपण पाहतो अंबादास दानवे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. या सगळ्या प्रकरणाची आता पुन्हा चौकशी करणं होणार आहे. तशी देखील ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या देखील समोर आणण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्याची जी मोठी बातमी येते समोर ती म्हणजे किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलेली आहे. या पत्रामधला जर मजकूर पाहिला तर ते या पत्रामध्ये म्हणतायत की देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझा एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आलेली आहे आणि या निमित्तानं अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केलेले आहेत, आक्षेप घेतलेले आहेत. किरीट सोमय्या या पत्रात पुढे असंही म्हणतात की अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत असंही सांगण्यात आलंय. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत असे दावे केले जात आहेत. त्यामुळे जे विरोधकांनी दावे केलेले आहेत त्याचा देखील उल्लेख किरीट सोमय्या यांनी आपल्या या पत्रात केलेला आहे. तर पुढे ते स्पष्टीकरण देताना असं म्हणतात की माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाहीये हे मी या ठिकाणी स्पष्ट करतोय. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी अशी माझी आपणाला विनंती आहे, असा एक पत्र देवेंद्र फडणवीस यांना किरीट सोमय्या यांनी लिहिलेलं आहे. हर्षल भदाणे पाटील आता आपल्या सोबत आहेत. हर्षल, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांना किरीट सोमय्या यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काय नेमकं ग्राउंडवर घडतंय, हे पत्र लिहायला इतका उशीर का लागलेला आहे, किरीट सोमय्या यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत, काय नेमकी माहिती? खर तर पत्र जे आहे ते कालच देण्यात आलेलं आहे, पण त्याचं ट्विट जे आहे ते उशिरानं करण्यात आल्याचं समजत आहे. सकाळच्या 8:48 किरीट सोमय्या यांचं आज ट्विट जे आहे हे ट्विट आपल्याला बघायला मिळालं. पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की विरोधक सध्या या सगळ्या विषयावरून खर तर आक्रमक झालेले बघायला मिळतात. उत्तर द्यायला इतका उशीर का झालेला आहे याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्यांनी पत्रातून केलीच आहे. पण त्याचबरोबर आज सकाळपासून अधिवेशनामध्ये सचिन अहिर असतील, त्याचबरोबर आपण बघितला अंबादास दानवे असतील, सगळ्या महाविकास आघाडीतले जेवढे प्रवक्ते आहेत त्यांनी ही मागणी केलेली आहे की या बाबतीत चौकशी होण्याची गरज आहे. स्वतः किरीट सोमय्या यांनी सुद्धा या व्हिडिओ बाबत खर तर ज्या क्लिप्स उपलब्ध आहेत किंवा महिलांच्या तक्रारी असा दावा केला जातोय. थोडस थांबवते आपल्या सोबत. आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आहेत. रुपाली ताई, आपण पाहतोय किरीट सोमय्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे यावर? मुळामध्ये असे नेते लोकप्रतिनिधी यांच्या जे विकृत असलेले व्हिडिओ येणं म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यांच्यावर त्वरित कारवाई होणं हे गरजेचं आहे. आणि हे जे व्हिडिओ आहेत याचा खरे आहेत खोटे आहेत त्यांच्या कुणी तयार केला कोणी पसरवला अश्लील कृत्य करणारी व्यक्ती कोण आहे ही कोठली बडी नेता आहे का काय हे न बघता प्रचलित कायद्यानुसार या अशा व्हिडिओवर अश्लील कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. रुपालीताई, तुम्ही सत्तेत सहभागी आहात आणि देवेंद्र फडणवीसांना मागणी केलेली आहे किरीट सोमय्या यांनी हे पत्र लिहून, या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय कारवाईची अपेक्षा तुम्हाला आहे? कारण अनेक महिलांच्या अशा तक्रारी असल्याचं देखील विरोधकांकडून अंबादास दानवेंनी देखील सांगितलेलं की अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असा अत्याचार झालाय म्हणून. आम्ही सत्तेत जरी असलो तरी सत्तेमध्ये असणाऱ्याच व्यक्तीने समाजामध्ये असे जे काही गैरकृत्य होतात जी काही चुकीची कामं होतात त्याच्यावर जरब बसवणं गरजेचं असतं. आता हा व्हिडिओ जरी समजा किरीट सोमय्या हे सत्तेमधले जरी असले तरी याची पारदर्शक कायदे पारदर्शक कारवाई तपास होणं गरजेचं आहे आणि कायद्यानुसार ज्या तक्रारी येत आहेत ज्या महिला तक्रारी देणार आहेत त्यांची तपास योग्य तो पोलीस तपास करून त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या म्हणजे ही घटनाच इतकी लाजीरवाणी आणि शर्मेने खामान खाली जाण्यासारखी आहे की याचा तपास लवकरात लवकर होऊन त्याच्यातलं सत्य बाहेर येणं आणि कारवाई होणं हे गरजेचं आहे. रुपालीताई धन्यवाद, तुम्ही न्यूज स्टेटकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. आपण पाहतोय किरीट सोमय्या यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि आता या प्रकरणावर आता काय कारवाई होते ते पाहणं महत्वाचं असेल. हर्षल भदाणे पाटील आपल्याला अधिक माहिती देत आहेत. हर्षल, आज अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे, विरोधकांकडून या मुद्द्यावर अधिवेशनात आवाज उठवला जाणार आहे, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? खरं तर विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले बघायला मिळतात. आपण जर बघितलं सकाळपासून तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आता समोर येत आहेत. आत्ताच जे भास्कर जाधव आहेत ते सुद्धा भास्कर जाधव प्रतिक्रिया देत आहेत अधिवेशनातून. पण सकाळपासून ह्या प्रतिक्रिया येत असताना मात्र
भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याकडून अद्याप प्रतिक्रिया असेल, स्पष्टीकरण असेल हे देण्यात आलेलं नाही. असंही समजतं आहे की हा त्यांचा वैयक्तिक आयुष्यातला प्रश्न आहे, त्याच्यामुळे आम्ही याबाबत बोलू इच्छित नाही अशा प्रतिक्रिया ज्या आहेत हे गणेश शाखेचे प्रवक्ते त्यांच्याकडून खरतर मिळत आहेत. पण किरीट सोमयांनी एक पत्र लिहिलंय, त्या पत्रामध्ये त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की जो माझ्यावर दावा करण्यात आला आहे, माझ्यावर आरोप करण्यात आलेला आहे, एका वृत्तवाहिनीवर जे प्रसारित झाल्यानंतर व्हिडिओ, मला विरोधकांकडून ज्या पद्धतीनं माझ्या बाबतीतले अनेक व्हिडिओज त्यांच्याकडे आहेत असं ते दावा करतात, पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी कुठल्याही महिलेच्या बाबतीत अत्याचार केलेला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. आणि जर कोणी असं दावा करत असेल तर तुम्ही गृहमंत्री म्हणून या देवेंद्र फडणवीसांना त्यांनी विनंती केली की या सर्व प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय. आता पत्र जे आहे तर पत्र काल देण्यात आल्याचं समजतं आहे, पण त्यांनी या पत्राचं ट्विट आज सकाळच्या सत्रात 8:30 सुमारास केलेलं आहे. तर